भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या दहा हजार दोनशे एकवीस मतमोजणीत अध्यक्ष आमदार पीक पाटील सत्तारूढ आघाडी सत्ता राखण्यात यशस्वी होतानाचे चित्र आहे छत्तीस टेबल वरती मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये कॉलव या एका गटाची मतमोजणी झालेली आहे या छत्तीस केंद्रांच्या मोजणीनंतर उरलेली सर्व पंचेचाळीस मतदान केंद्रांची मोजणी होईल त्यानंतरच निकालाचे चित्र स्पष्ट होईल आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत कॉलव गटातील सत्तारूढ आघाडीचे धीरज डोंगळे व राजाराम कवडे हे तर विरोधी आघाडीचे धैर्यशील पाटील हे आघाडीवर आहेत धीरज डोंगळे एक्केचाळीसशे सत्तर राजू कवडे चार हजार नव्वद धैर्यशील पाटील बेचाळीसशे नऊ दुसऱ्या स्थानावर असलेल्या कौलकर पॅनल आणि सत्तारुण आघाडीमध्ये सुमारे तेराशे मतांचा फरक आहे राशी वडे गटातील मतमोजणी सत्तारूढ आघाडीचे कृष्णराव पाटील यांना चार हजार एकसष्ट अविनाश पाटील यांना बेचाळीसशे अठ्ठावन्न अनिरुद्ध पाटील यांना सत्तेचाळीसशे तेवीस एडी चोघले यांना अडतीसशे एकावन्न मतांनी इतर उमेदवारांपेक्षा आघाडीवर आहेत मतदान चुकीचे नोंदवल्यावरून मतमोजणी वेळी गोंधळ राधानगरी तालुक्यातील येथील केंद्रावर मोजणी सुरू असताना विरोधी परिवर्तन आघाडीच्या उमेदवाराला पडलेले मतमोजणी सत्तारूढ आघाडीचे उदय पाटील कौलवकर यांच्या नावावर नोंदवल्याने गोंधळ उडाला यावेळी मतमोजणी थांबवण्याची मागणी विरोधी आघाडी घेतमोजणी कर्मचारी म्हणून विकास संस्थांचे सचिव नको असा आग्रह धरला भोगावती साठी काल रविवारी चुरशीने शहाऐशी पूर्णांक ते तीस शतांश टक्के मतदान झाले होते तिरंगी लढत असली तरी निवडणुकीत विरोधकांनी चांगलीच हवा निर्माण केल्याने मोजणी प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे